सातारा हाफ हिल मॅरेथॉनचं हे 8वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुमारे 8,500 धावपटूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आणि आता स्पर्धा धावपटू परत आलेले आहेत आणि या पोलीस परेड ग्राउंडवर जो उत्साह चालला आहे तो आपण बघू शकता. कशा पद्धतीनं हे धावपटू आलेले आहेत आणि जे विनर झाले आहेत किंवा जे अपेक्षित वेळेत आलेले आहेत त्यांचा जल्लोष सुरू आहे. ढोल ताशांच्या पथकामध्ये काही स्पर्धकांना खांद्यावर घेऊन त्यांचा जल्लोष साजरा केला जातोय. अशा पद्धतीनं पोलीस परेड ग्राउंडवर पूर्णपणे मॅरेथॉनमय असं वातावरण झालेलं आहे. अनेक VIP अधिकारी असतील, राजकीय लोक असतील, अशा लोकांनी सहभाग घेऊन या मॅरेथॉनचं महत्त्व वाढवलेलं आहे. आणि काय बाकी काय नाही तिथे खर्चबिर्चं काय वेगळी चर्चाबिर्चं काय वेगळी हॅलो वेगळी काय चर्चाबिर्चं नाही तिथं लगेच गेले का दोघं पण ओके ये 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 जाऊ दोन हजारच पडत जोपर्यंत आपण व्यवस्थितरित्या सांगड घालत नाही तोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात कोणीही असू दे तो यशस्वीपणे वाटचाल करू शकत नाही. आणि 8 वर्षापूर्वी अशीच ही एक असा विचार घेऊन आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ह्या हिल मॅरेथॉनची संकल्पना चर्चा झाली आणि आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ह्याची नोंद आहे. वर्ल्डचे जे काय मॅरेथॉनचे जे मॅप आहेत त्यातसुद्धा या संपूर्ण मॅरेथॉनची नोंद आहे आणि एक प्रकारचं सातारचं भूषण आहे असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरलं. दुसरा आणि शेवटचा असे आता सध्या महाराष्ट्रात राजकीय मॅरेथॉनसुद्धा सुरू आहे. ते आता राजकारणाबाबतीत मला काय बोलायचं नाही. कोण कुठे कोण कधी जाईल काय माहीत नाही. खूप मजा आली आज. तुम्ही बघताय इथं वातावरण किती चांगलं आहे. आज 8वी सातारा येईल हाफ मॅरेथॉन छानपैकी पार पडलेली म्हणायला हरकत नाही कारण आता बक्षीस समारंभ थोड्या वेळा सुरू होणार आहे. धावपटू सगळे आता परत यायला लागलेले आहेत. साधारणपणे आता 2.5 तास झालेत रेस सुरू होऊन आणि वातावरणाने पण साथ दिलेली आहे. पाऊस नाही पडला पण खूप छान गार होतं त्यामुळे सगळे जे रनर्स परत येत आहेत ते सांगतात की खूप मजा आली आज नेहमीप्रमाणे आणि त्यांची जी साताऱ्यापासून अपेक्षा आता निर्माण झाली आहे ती पूर्ण झाली आणि आणखी चांगलं झालं असं म्हणत आहेत. आता आम्ही इथे हे ठेवलं आहे बघा हा हातोडा ठेवला हात तुटला आहे. इथे एक हॅपीनेस गॉंग नावाचा प्रकार आपण ठेवलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल आज ते बघा ह्या तर एकदा वाजवा. खूप आवडला असेल तर 2 वाजवा. जास्त आवडला तर 3 वाजवा. तर लोक 3-3 वेळा वाजवून जात आहेत म्हणजे पोच पावती मिळाली आपल्याला. हातोडा तोडला लोकांनी वाजवून वाजवून. तर थँक्यू सगळ्या सातारकरांचे मनापासून आभार. प्रेसचे विशेष आभार. तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट केलं आहे आणि आपल्या साताराचं नाव हे सातार समुद्र पार पोचवायला तुम्ही सुद्धा मदत करताय. थँक्यू सो मच.